चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना त्यांची साल काढून घ्यायची साल काढून झाली सर्व साल काढून घ्यायची आणि तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून ठेवा सर्व साल काढून झाली की आपण बटाट्याला दोन भागामध्ये कट करून घेऊयात आणि त्याला त्याचे उभे काप करायचे त्यामुळे आपण त्याला आणखीन त्याचे दोन भाग करून घेतो आहे बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे आणि असे छान तसे काप करून घ्यायचे सर्व काप एका साईजचे असावेत जेणेकरून ते आपल्याला जास्त शिजवावे लागणार नाही आणि ते खाण्यातसुद्धा चांगले लागतील बघू शकता तुम्ही जास्त पातळ कापायचे नाहीतर ते तुटून जातील अशा प्रकारे सर्व कापून घ्यायचे बघू शकता तुम्ही फक्त कापताने लक्ष ठेवावे की हाताला सुरी लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची माझी व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत मला कमेंटमध्ये कळवा मला फ्रेंच फ्राईज बनवायचे नव्हते पण माझ्या मुलीचा आणि माझ्या नवऱ्याचा हट्ट होता की त्या दोघांना फ्रेंच फ्राईज खायचेत म्हणून मी ते बनवायला घेतलेत आणि आपण ते एका पाण्यामध्ये का टाकून घेऊयात पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं ती छान अशी घासून धुवून घ्यायची आणि त्यानंतर परत हे पाणी फेकून आपण दुसऱ्या पाण्यामध्ये पण ते घासून धुऊन घ्यायची गॅसवर एक कढई तापून घेत घेऊयात कढई मी लोखंडाची कढई वापले वापरलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये छान तळलं जातं आणि त्याची चवही छान लागते तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जर्मनच्या कढईमध्ये सुद्धा ते तळून घेऊ शकता फक्त एवढंच की लोखंडाची कढई असते ना ती पूर्णपणे अशी मोकळी असते त्यामुळे आणि बघायचे तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही आपल्याला त्या तेलामध्ये टाकून घ्यायचे जेव्हा आपण त्यात बटाटे घातले त्यावेळेला तेल जास्त गरम नव्हतं पण जसं ते बटाटे गरम होतात ते तसं तसं तेल आणखीन गरम होतं तेल आणखी गरम झालं की आणखीन बटाटे गरम होतात आणि ते छान फ्राय होतात बघू शकता तुम्ही काहीच तेल जास्त गरम नाही आहे प्रकारे आपण असे छान परतून परतून फिरवायचे जर ते आपण सोडून दिले तर काय होतं थोड्या वेळ तरी टाकल्यानंतर थोड्या वेळ तरी हलक्या हाताने परतवत राहायचे नाहीतर ते एकमेकांना जाऊन चिटकतात ते चिटकले की मग ते चांगले पण लागत नाहीत ह्याच प्रकारे बघू शकतात आपल्याला त्यांना पूर्ण शिजवायचं नाही आहे आपल्याला त्यांना फिफ्टी पर्सेंट शिजवायचे त्यावर थोडेसे दाणेदाणे दिसायला लागले की मग आपण त्यांना काढून घेऊयात एका जाळीच्या प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही ह्याच प्रकारे आपण पुन्हा जे आधी दुसरे अर्धे राहिलेले बटाट्याचे काप आहेत आपण तेही घालून घेऊयात प्रकारे हेही करून घ्यायचेत छान परतवून घ्यायचे आणि आपण जे ताटामध्ये काढलेले बटाटे आहेत त्याला आपण मक्याचं पीठ लावणार आहोत बघू शकता तुम्ही मक्याचं पीठ प्रकारे टाकून घ्यायचं मक्याचं पीठ जे आहे ते जाळीवरच असताना टाकून घ्यायचं कारण जर ते जास्त पीठमध्ये राहिले तर ते नुसतं पीठ फिट लागतं काहीला छान लागत नाहीत मक्याचं पीठ नसेल तर काही नाही आहे तुम्ही तांदुळाचं पीठसुद्धा वापरू शकता मक्याच्या पिठाने काय होतं ते थोडं क्रिस्पी होतात त्यामुळे आपण मक्याचं पीठ वापरतो हे जे आधी टाकलेले आहेत आपण ते तेलातून काढून घेऊयात आणि ज्यांना आपण पीठ लावलेलं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असे परतवून घ्यायचे हे फिरवायचे सुद्धा कारण आहे ना ते एक मक्याचं पीठ लावल्यावर हे जास्त एक मिनिटां चिटकतात छान अशी परतवून घ्यायचे आणि नंतर चेक करायचे झाले असल्यास तुम्हाला ते थोडेसे लालसर दिसेल थोडे लालसर झाले की आपण गॅस मंदाचेवर करून घ्यायचा मी हे पूर्ण मोठ्या गॅसवरच तळलेले आहेत फ्रेंच फ्राईज म्हटलं की लहान मुलांचा आवडता पदार्थ येतो आणि त्यांना तो खावासंच वाटतो लहान काही फ्रेंच फ्राईज तर मोठे पण खूप आवर्जून खातात बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट आपले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते तयार आहेत बघू शकता लाल झालेले आहेत जे झालेले फ्रेंच फ्राईज आहेत आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्यांना पण जाळीच्या याच्यावर किंवा आपण एखाद्या टिश्यू पेपरवर सुद्धा यांना काढून घेऊ शकतो जेणेकरून ते जास्त तेलकट लागणार नाहीत तर ताटामध्ये काढून घेते मी हे छान असे कुरकुरीत झालेले होते आणि ही अशी झटपट तयार होतात गॅसवर थोडं लहान गॅसवर तेल गरम करायला ठेवून द्यायचे आणि पटकन बटाटे कापून घ्यायचे जे दुसरे उरलेले होते आपण तेही तेलात टाकून घ्यायचे जे तळलेले आहेत तुम्हाला दाखवते मी बघा किती छान झालेले आहेत बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून छान असे सॉफ्ट मस्तच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला तुम्हाला कोणत्या रेसिपीचा व्हिडिओ हवा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तेही करून दाखवेन मी इथे पेरी पेरी सॉस घेतलेली आहे शिपॉटल ड्रेसिंग सॉस पण वापरलेला आणि थोडा मेओनीस घेतलेला मी मेयोनीज आणि शीपॉटल सॉसनी हे खूप छान लागतं खायला एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया तशाच मस्त रेसिपी बरोबर